नमस्कार, जय शिवराय। आज आपण आलो आहोत सांधन व्हॅलीमध्ये, जगातल्या सर्वात मोठ्या दरीमध्ये, जगातल्या दुसऱ्या क्रमांकावरती लागणाऱ्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या ह्या दरीमध्ये आपण आज आलो आहोत। हा पूर्ण ब्लॉक आपल्याबरोबरती शेअर करणार आहेत आपले प्रणील बाईक म्हणून। त्यांचा सुंदर आवाज आपल्या व्हिडिओला लाभला म्हणून त्यांचे फार फार आभार। जय शिवराय। निसर्गाच्या कुशीत दडलेल्या सांधन दरी हे आश्चर्य आजही कित्येकांना माहीत नाही। अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रत या गावातून पुढे 1.5 ते 2 किलोमीटर नागमोडी वळणं घेत जाणारी ही दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते। पावसाळ्याचे 4 महिने वगळता वर्षभर पर्यटक इथे गर्दी करतात। साधारण दरीतल्या निमुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हाच किती असलेल्या आलेल्या आणि प्लॅन असतो। ही वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही। समोर आजोबा पर्वत, रतनगड आणि मागे अलंग, मदन आणि कुलंग असे 3 गड आहेत आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधन दरी सर करणं तुम्हाला त्या मनाने सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे। आशिया खंडातील क्रमांक 2 ची खोल दरी असणाऱ्या या दरीचा लौकिक असल्याचं सांगितलं जातं, म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे येतात। सांधन दरीला यायचं तर निदान 2 दिवस तरी काढायला हवेत। उन्हाळ्यातल्या एखाद्या वीकेंडला इथे येऊन धमाल करायचा विचार असेल तर चालू शकेल, कारण मुंबईसह महाराष्ट्रातच कडक उन्हाळा असताना इथे मात्र थंड वातावरण असतं। शनिवारी सकाळी मुंबई पुण्याहून निघून इगतपुरी गाठायचं, तिथून शेंडी या गावाला यायचं। थेट जीप किंवा रिक्षा मिळतात, तिथून पुढे साम्रदला जायलाही तशीच सोय तिथून होते। प्रवास करत दुपारी साम्रदला पोचलात की गावातल्या एखाद्या घरात तुमची जेवणाची व्यवस्था सहज होऊ शकते। चुलीवर बनवलेलं स्वादिष्ट जेवण पोटात गेलं की आत्मा शांत होतो, थोडा वेळ आराम करून पुढच्या प्रवासाला सज्ज व्हायला होतो।
दरीचा सुरक्षितपणे आनंद घ्यायचा तर एखादा गाईड सोबत असला खूपच उत्तम. तुम्हाला गावात मिळूही शकेल. तुमच्या जेवणा खाण्याची, रात्री झोपण्याची, तंबूची आणि साहसी उपक्रमासाठी आवश्यक त्या साहित्याची सोय ते तुम्हाला हमखास देऊ शकतो. अर्थात त्यासाठी थोडा खिसा मोकळा करण्याची तयारी. सांधन दरी गावाला खेटूनच असल्याने गावापासून दरीपर्यंत पोहोचण्यासाठी फारसा प्रवास करावा लागत नाही. पण प्रत्यक्ष दरीत गेल्यापासून तुमचा खरा प्रवास सुरू होतो. दरीत शिरण्याची वाट फार सोपी आहे, पण अनेकजण त्या दरीमध्ये सहज उतरत नाहीत. विविध साहसी मोहिमा करतच पुढे जायचं असंच इथे असलेल्या प्रत्येकाने ठरवलेलं असतं. त्यामुळे अनेक मंडळी रॅपलिंग करतच या दरीमध्ये उतरतात.